नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. परंडा येथे सकल धनगर समाजाची विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक. शेळी मेंढी विभाग महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे यांनी धनगर समाजाची फसवणूक केली, समाजाचा आरोप. दोलतडे यांनी जर एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास धनगर समाज मान्य करणार नाही, धनगर समाजाचा निर्णय. कोणत्याही उमेदवारांनी दोलतडे यांचा पाठिंबा घेण्यापूर्वी विचार करावा. कोणत्याही राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही, धनगर समाजात नाराजीचा सूर. समाजाच्या हितासाठी 2-4 दिवसात बैठक घेऊन कोणाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेणार, ॲडव्होकेट देवकते यांची माहिती. धनगर समाज आक्रमक, समाज कोणाला देणार पाठिंबा, मतदारसंघाचे लक्ष. बाळासाहेब दोलतडे हा बाहेरचा माणूस आहे. त्यांना इथं येऊन जर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला म्हणत असेल की ही समाज माझ्या मागं आहे, तर त्याच्या मागं बिलकुल नाही. त्याला जो पाठिंबा देईल त्याच्या विरोधात मतदान जाणार आहे. तर बाळासाहेब दोलतडे हे शेळी मेंढी विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना त्यांनी परंडा तालुक्यातील साधारणतः 2000 लोकांकडून प्रत्येकी 2000 रुपयेप्रमाणे तुमचे शेळी मेंढी महामंडळातर्फे तुम्हाला मेंढी वाटप करून देतो म्हणून लोकांना भूलतापा मारून त्यांनी समाजातील लोकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सौदागर ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिस पॉईंट परंडा. दिवाळी धमाका ऑफर, दिनांक 31 ऑक्टोबर ते दिनांक 5 नोव्हेंबर पर्यंत मोटरसायकलची फ्री सर्व्हिसिंग, तसेच प्रत्येक पार्टवर 10% ते 30% सूट. संधीचा लाभ घ्या व दिवाळी आनंदात साजरी करा. हॅपी दिवाळी. पत्ता: सोनारी रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, परंडा. आता बातमी विस्ताराने. धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिल्यास धनगर समाज त्याच्या विरुद्ध जाऊन मतदान करणार असल्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी परंडा येथील संत बाळूमामा मंदिर येथे तालुक्यातील सकल धनगर समाजाची सायंकाळी बैठक घेण्यात आली. धनगर समाजाच्या हितासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारी झालेली बैठक प्राथमिक स्वरूपाची असून 3-4 दिवसात सकल धनगर समाजाची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे ॲडव्होकेट सुजित देवकते यांनी सांगितलंय. राज्यात धनगर समाज दुसऱ्या क्रमांकावर असताना विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली याचाही विचार होणार आहे. तसेच धनगर समाज विकला जाणार नाही व बाळासाहेब दोलतडे म्हणत असतील परंडा मतदारसंघातील धनगर समाज माझ्या पाठीशी आहे ते चुकीचे असून कोणत्याही उमेदवारांनी दोलतडे यांच्या थापाला बळी पडू नये. दोलतडे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील समाज त्याविरुद्ध मतदान करेल असं बप्पाजी काळे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितलंय. पहा काय म्हणाले धनगर समाजातील नेते. बाळासाहेब दोलतडे हा बाहेरचा माणूस आहे. त्यांना इथे येऊन जर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला म्हणत असेल की ही समाज माझ्या मागं आहे, तर त्याच्या मागं बिलकुल नाही. त्याला जो पाठिंबा देईल त्याच्या विरोधात मतदान जाणार आहे. तर ते उमेदवारांनी ठरवायचं कुणाचा पाठिंबा घ्यायचा आणि कुणाचा नाही. समाज कुठे विकल्या जाणार नाही. समाजाचं एक मीटिंग होऊन 2-4 दिवसात सर्वांनी मते जे काही ठरल तीच मतदान होईल. आमचा समाज 2 नंबरला असताना आमच्या समाजाला कुठल्या पक्षाने तिकीट दिलंय, कुठल्या पक्षानं आम्हाला म्हणजे कुठल्या पक्षाने तिकीट घेतलं ह्याचा विचार करून त्याच्यावर आमचा निर्णय होईल. म्हणजे समाजाच्या हितासाठी तुम्ही सर्व पक्षीय मीटिंग धनगर समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. वरल्या नेते मंडळीनं कुठल्या पक्षानं आमच्या समाजाला तिकीट दिलंय ते सबर आम्ही त्या पक्षाला पाठिंबा देऊ आणि त्याला ही करू. आता तुम्ही जी समजा निर्णय घेतला आता ह्या तुमच्या बैठकीमध्ये सगळेच पक्षाचे ते निर्णय सगळे मान्य करतील का? काही लोक ज्याला मान्य नसेल त्याचं गरज आहे तेवढे एकट्याचं, पण बाकीचे तर मतदान तर नाही जाणार. पुढाऱ्याच्या मागे आता मतदान राहिलेलं नाही. पुढारी सोडून मतदान आहे. पुढाऱ्याने मी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही पुढाऱ्यानं. पुढाऱ्याच्या मागं मतदान राहिलेलं नाही. पुढाऱ्याला जर धरलं तर मागची लोक तिसरीकडे जातील. त्याच्यामुळे उमेदवारानं मी विचार करून कुठल्या पुढाऱ्याला जायचं आणि कुठल्या नाही ते ठरवतील. ती ज्याला निवडून यायची ती ठरवल. काही जातीचा समावेश केला ओबीसी मध्ये तसं आमचं एसटी मध्ये समावेश करता येत होता त्यांना शेवटच्या मीटिंग मध्ये का केलं नाही त्यांना. आणि ओबीसीला त्यांना आमचं 3.5% ओबीसीला रिकाम होत होतं. आम्हाला एसटी दिलं असतं तर त्यांचा मराठीचा प्रश्न मिटला असता. यात
3.5% मराठा वाढून मिळत असतं ना ओबीसी मध्ये. आमचा विरोध मराठ्याला नाहीच आहे, नाही आरक्षणला आमचा पण पाठिंबा आहे, पण त्यांना आमच्या समाजासाठी काय केलं, जरांगेला भेटायसाठी ते रातोरात तिथं जातात, पण आमच्या समाजाला पंढरपूर 70-80 किलोमीटर असताना एक पण माणूस गेला नाही पुढे घेतला. मग आम्ही त्यांना त्यांच्यासाठी काय करायचं, आमचं एसटी आरक्षणची मागणी, आम्हाला ओबीसीचं देणं घेणं नाही, आम्हाला एसटीतलं आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे तुमची सध्याच्या माहिती सरकारवर नाराजी आहे? नाराजीच आहे त्यांना, म्हणजे बाकीचा समाज ओबीसी टाकला आता शेवटच्या मिटिंगमध्ये, मग त्यांना आम्हाला एसटी टाकता येत होतं. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की आमची सत्ता आला की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटू. त्यांना शब्द पाळला नाही, त्यांना शब्द नाही पाळला, म्हणून त्यांना 2019 मध्ये टक्क बसलाय, आता त्याच्यापेक्षा जास्त बसले 2024 मध्ये. आज परंडा तालुका सकल धनगर समाज यांची बैठक आज या ठिकाणी आम्ही बोलवण्यात आलेली होती, आणि या बैठकीमध्ये मुख्य हेतू बीड येथील माजी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब धोलतडे यांनी परंडा तालुक्यातील काही नेत्यांना धनगर समाजातील लोकांचा पाठिंबा असल्याबाबत पत्र काढण्याचं त्यांनी मनोदय या ठिकाणी बोलून दाखवल्याचं आम्हा सर्व समाज बांधवांना माहीत झालेलं आहे. बाळासाहेब धोलतडे हे शेळी मेवंडी विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना त्यांनी परंडा तालुक्यातील साधारणतः 2000 लोकांकडून प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे तुमचे शेळी मेंढी महामंडळातर्फे तुम्हाला मेंढी वाटप करून देतो म्हणून लोकांना भूलतापा मारून त्यांनी समाजातील लोकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. आणि ही व्यक्ती परंडा तालुक्यातील धनगर समाज भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण धनगर समाज माझ्या पाठीमागं आहे असं खोटे भासून काही लोकांकडे जाऊन आम्ही तुम्हाला धनगर समाजाचा पाठिंबा देणार आहोत अशा प्रकारची माहिती सर्व सकल धनगर समाज भूम परंडावासी यांना झाल्यानंतर आज आम्ही ही पत्रकार परिषद सर्व समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग करून विचारविनिमय करून घेतली, आणि त्यांनी अशा प्रकारे कोणाची फसवणूक समाजाची करू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आज मीटिंग घेऊन सर्वानुमते असं आम्ही ठरवलेलं आहे की त्यांनी जर कुणाला पाठिंब्याचं पत्र काढलं तर संपूर्ण धनगर समाज पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जाणार अशा प्रकारचा आम्ही ठराव दिलेला आहे. आणि बाळासाहेब धोलतडे यांच्यावर इथून पुढे कुणीही धनगर समाजातील व्यक्ती भूम परंडा वाशीमधील त्यांच्या पाठीमागे असणार नाहीत असा ठराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं कुणाची फसगत होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी त्या सन्माननीय नेत्यांना आम्ही अशी विनंती करतो की बाळासाहेब धोलतडे आपणाकडे येऊन जर म्हणत असतील की मी तुम्हाला भूम परंडावासीतील धनगर समाजाचं पाठिंब्याचं पत्र देत आहे तर कृपया त्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये, अन्यथा धनगर समाज या बाळासाहेब धोलतडेच्या विरोधात जाणार असून या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं मीटिंग घेतलेली आहे. बरं, एवढाच विषय आहे का आणखीन दुसरा काय विषय तुमचा? दुसरा विषय या ठिकाणी आमचे 2-3 विषय झालेले आहेत, पण ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही अवश्य तुम्हाला त्याबाबत माहिती देऊ. याच्यानंतर आमचे 1-4 दिवसांनी समाज बांधवाची मोठ्या प्रमाणात मीटिंग होणार आहे. यासाठी आम्ही आपणाला परत विनंतीपूर्वक या ठिकाणी बोलवणार आहोत, आणि पुढील आमची जी काही रूपरेषा धनगर समाजाची सकल धनगर समाजाची समाजहिताच्या दृष्टीने जे ठरवायचे असेल ते सर्वानुमते आम्ही निर्णय घेऊन आम्ही तुमच्या समोर जाहीर भूमिका करणार आहोत. धनगर आरक्षणाबद्दल काय? धनगर आरक्षणाचा प्रथमतः एसटी आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी त्यावर आमची प्राथमिक साधक बाधक चर्चा झालेली आहे, आणि मूळ आमच्या एसटी आरक्षणाची मागणी कोणीही आत्यापर्यंत पूर्ण केलेली नाही. या एसटी आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाची तीव्र भावना झालेली असल्यामुळे पुढील रूपरेषा ठरवत असताना सजगपणे धनगर समाज यावर विचारविनिमय करून निर्णय घेऊन
या विधानसभेमध्ये कोणती भूमिका बजावायची याबाबत अगदी सर्वांशी विचार विनिमय करून पूर्ण सर्वानुमते ठरवणार आहे. आता तुमच्या ह्या बैठकीमध्ये सगळेच पक्षाचे लोक आहेत का? ही जी आज या ठिकाणी जी आम्ही बैठक घेतली आहे सर्व पक्षीय बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. यामध्ये सर्व पक्षाचे जे काही पक्ष आहेत तुमचे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा इतर आणखी सहयोगी पक्ष असतील तर या सर्व पक्षाचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची बैठक याच ठिकाणी आम्ही पुढील 2-4 दिवसांमध्ये घेणार आहोत आणि झालेली भूमिका आमच्या पक्षाचे वरिष्ठ लोक मग लिंबराज शिंदे असतील अशोक बाबा पाडोळे असतील आमचे बाळासाहेब ठोरे असतील आमचे दादामामा भिसे असतील त्याचप्रमाणे बप्पा काळे असतील जयदेव गोपणे असतील आणि सर्वजण मिळून परत हे लोक एका ठिकाणी बसतील आणि समाजाचे तळागाळातील लोक या ठिकाणी येतील आणि सर्वानुमते आम्ही या ठिकाणी कोणाला मतदान करायचं याबाबतची भूमिका आम्ही आपणासमोर जाहीर करणार. पण मागणी काय असणार आहे तुमची? काय मागणी पूर्ण केल्यावर तुम्ही धनगर समाज कोणत्या गटाला पाठिंबा देणार? मागणी ही आमच्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवून त्याबाबतची तुम्हाला आम्ही माहिती नंतर देणार आहोत. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.